तुला परवानगी दिलीच कोणा? हा, कोण दिली परवानगी तुला? तू इथं विकायला नाही, तिथं विकायला, तिकडचे काय लोक, काय जनावर आहेत का? काय लोकच असतील ना, त्यांना बी काय संसार नाही तर बोलवलं तर मी घेऊन चाललो होतो. कोणा बोलवलं? एसकेन बोलवलं ना. सगळा मेळ लागेल आता, थोडं थांब फक्त. हे लोक पडायले दारून. अरे तुम्ही निवड बिन अल्कोहोलची दारू टाकून तुम्ही विकायले, थोडं लाज वाटायला पाहिजेत. प्राशन वीस प्राशन टाकून त्याच्यात औष विषारी औषध टाकून प्राशन करायले तुम्ही लोकायला. तुला काय वाटलं गावात वाली नाही कोणी? अरे काय करशील, किती कमाई होणार आहे तुझी यानं? किती कमाई होणार आहे? लोकांचे संसार उद्ध्वस्त करून तुझी कमाई किती होणार आहे? मग बोलवलं. अरे तुला बोलावलं, आत्ता पाहिलं पण बोलावलं. हजार तू दहा खेप गावात दहा वेळा रातच्या दहा वाजता पार्सल आणून टाकतो तू. हो तू तू आणि पुन्हा कोणतं येते ते येऊ दे. आता पान कनेरगावच्या सगळे नागरिक आता पेटून उठले. कोण येते गावात, कोण येते आणि ह्या रस्त्यावरून कोण कुठे जाते, त्याचा सगळ्याचा बंदोबस्त लावू. काय वाटायला काय पोलीस घाम गाळा ना घाम. ते हरामी हरामी येते तुम्हाला घाम गाळायचा. काम करा, लोकांचे संसार उद्ध्वस्त का करायले तुम्ही? एकदा गावात जाऊन बघा काय म्हणतात महिला. ते लोक रस्त्यान पडायले तर भांडणं करायले तर काय मान हलवायला. तू इमानदारीन सांग माल कोणाकोणाचे चालवला, फक्त इमानदारीन सांगतो. पुन्हा सांग मुकाट्यान पुन्हा चौकात पुन्हा गावात कोणा पुन्हा गावातलं नाव सांग. पुन्हा कोणाच्या चालवला ते पुन्हा सांग एकदा. या माणसामुळे मन तर खटर नाही दिली वावरातली तर ढवऱ्यावर पडून काय करत राजच्या बिंदू. तो कोणता विकास पकास चौरे का काय त्याचं नाव आहे ते पवार आहे काय चौकात पवार आहे वाढूंचा. तो कोण तुझा कोण साथीदार आहे का तो? हा तो कोण आहे मग? तो फक्त एकदा इकडे ह्या रस्त्यानं फक्त एकदा दिसू दे फक्त बस. त्याला कालच समजावून सांगितलं मी, बाबा तू पानकनर गावात पुन्हा माल आणू नको, ह्या रस्त्यानं जाऊ नको, तू इकडे येऊच नको. तो जर आला तर त्याचा बंदोबस्त आम्ही बरोबर लावू. हो.